बाय 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 गाडीत बसूया किशोर किशोर पप्पा पशी दावा सोनू आमचे पप्पा बोलत नाही म्हणते ती सोनू तू बोल पंडित चला घेऊन पंडित चला घेऊन बघा किती स्माइल आहे नवऱ्याच्या चेहऱ्यावर बघा हॅलो हा बघा बाईल आय कार्ड सगळं जमा करतेत आणि कसल्या चाळीत राहते ती दिसतंय का कसलं आम्ही पण सरकारीच्या क्वार्टरमध्ये राहतो तर आमचं असं दिस आम्हाला माहीत नाही का. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर चला आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता निघणार आहे, काय नाही, केस धुतलेले आहेत, काय सुद्धा नाही, सिम्पल ड्रेस घातलेला आहे, गायव आहे आणि लाईट बंद केली ना, त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. सोनू पिलू जाऊन कचरा वगैरे एक सुद्धा ठेवलेलं नाही, तरी पण घर दाखवते तुम्हाला आणि घर सोडायच्या आधी चला बघून घ्या लास्ट आहे का नाही. इथंपर्यंत आपण थोडी येणार आहे, इथं इथली पण इथलं पण सगळं बघून घ्या. हे बघा आरसा जयश्रीचा, हे बघा ही आहे आपलं बेडरूम. हे बेड होतं आपलं बेडरूम. फॅन बंद करते, साफसुथरा आहे का नाही बघून घ्या. ही बघा दोन दोन टेबला लागले, त्यांचा कलरच असाच आहे. हे किचन बघून घ्या परत, किचन सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे. तसं काही सुद्धा आले कोण तर त्यांना माझ्याकडून काही तकलीफ नाही, असं म्हणजे खराब झालेलं आहे. ती लिंबू बिंबूचं डाग आहे आपलं, नाहीतर काही नाही. हे वॉशरूमचं मी क्लीन करूनच ठेवलेलं आहे. आणि ही आहे आपलं ड्रेसिंग रूम. तर ही बघू शकता, अजून दाखवते. निघायच्या आधी आपण असं बनवून घेऊ की आठवण बाबा नो हे का. ही व्हाईट व्हाईट मध्ये बॉक्स बोडलेत ना, ती डाग आहेत, काही सुद्धा घाण सुद्धा राहिलेली नाही. तर ही बघा जावई बापू बसलेत, ही बघा रेडी होऊन बसले बघा का पंडित किती गोर चट्ट बघा. बायको बायको मुलांना घेऊन जायला किती खुश झालेत बघा. खुश आहे का नाही हे बघा पंडित घेऊन चाललाय, खुश आहे का नाही हे बघा. बारकं आलं बायको, बारकं बघा, बारकं बघा बघा किती स्माइल आहे नवऱ्याच्या चेहऱ्यावर बघा. हॅलो हा बघा बापाला सोडती का, बघितलं का, आता त्यांची मजाच आहे दोघांची. चंगा चंगा. तर बघा असं असतं, जावई बापूच किती खुश आहे. आपण का नाही ना म्हणत, ही आहे ना ठीक आहे ना. येऊ सगळं साफसुथरं आहे, बस डाग आहेत ना. ही 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 खरबोडीत हेच आहे पहिल्यापासून, म्हणजे खूप जुनी आहेत टेबल वगैरे. आणि ही दोन राहिलेत ना सेटअप बॉक्स वगैरे, ती कुणी आलं ना ती केबलची तयार आहे, चेंबर चमस चमस. तर ही आपली बॅग आहे, ही आहे ती रद्दीवाल्या भैयांना देऊन टाकायची आहे कामवाल्यांना. तर बघू शकता ही व्हाल आहे आपलं सगळं साफसुथरं करून ठेवलेलं आहे. ही मी ठेवलंय इथं सगळं झाडून वगैरे. तर ही आपले घेऊन जायचे आहेत ही बॅगा. तर तुम्ही बघू शकता हे बघा सगळं क्लीन झालेलं आहे. हे बघा एवढी सामान, गिटार वगैरे घेऊन जायचं आपल्याला. सोनू हाय करतो, जा रे बोलो. हे तर बघा सोनू बघ, हे बघा हाय चमत बाय. ते किती खुश आहे बघा, बघा किती खुश आहे, बघा किती खुश. बापरे बापरे, 10 वेळा पावडर झालं, 10 वेळा त्याची नकरी झाली. मला जाऊन सांगते मेकअपचं, बघितलं का, बघितलं मेकअप चाललाय बरं का. बापली किता पापा का मेकअप करते वो. तर चला ही आपलं गिटार वगैरे घेऊन जाऊ आता. हाय ही, ओ नो पायात बघा कशी ती. तर हे आपलं घर बघा असं आहे, खूप मोठ्या मोठ्या रूम आहेत. कलर हिथंच गेलाय, वर सगळे चांगले आहेत. ठीक फायनली पंडित रावांसोबत चाललेली आहे मी. बघा लेख बघितलं का, बघा पंडित चला घेऊन, पंडित चला घेऊन बघा शर्मा रे वय वय बघा पंडित आमचे चाललोय. काय ठेवलंय आता बघा अशीच ही आता केस दिसतेत ना बोली आहेत म्हणून वर टाकून घ्यायची. आणि कसं आहे नुसतं उई पंडित उई उई चालू होणार आता उलटी उई उई माझी नुसती. हा
मम्मी एक नुसतं आमचं काय असतं एकच बघा माझी पर्स असती ती पण पर्स कुठं पडून जाते काय माहित बघितलं का बघितलं बघ मार मार पप्पाला नाही मानत ए छोड बोल रही आहे बघितलं का मारले का म्हणलं विचार की मारले मालिश मारलो सॉरी पकड तिनं मारले पप्पाला बापरे सॉरी म्हण पप्पाला एक सॉरी म्हणताय तिकडे सॉरी चला फायनली चाललेले आहे पंडित सोबत आज खूप खुश आहे चटणी भाकरी का असं ना आपली फॅमिली संगती आहे का नाही पंडित काय तरी बोललं की बरं वाटत आहे नाही पंडित काय बोलत आमचे पप्पा बोलत नाही म्हणते ती शोना तू बोल बोल शोना शोना तू बोल ना काहीतरी बोल बोल ना बोल रे बाला बोल ही बोल ती नाचतय ती नाचायला लागले तिकडे तिकडे उड्या मारताय तर आता गाडीची टेन्शन जावे बापू गाडीची टेन्शन घेऊन बसले किती वाजता येणार पंडित गाडी आता येईल आता येईल देव नाही गाडी आली आहे पप्पा गाडी आली आहे बघितलं का आपण कुठं जाणार आहे कुठं बसणार आहे ती नक्की सांगते आणि खूप ही फॅन पण बंद पडले ना आपले होते फॅन काढलेले पॅक केले तिथे पण जागा खूप आठवणार आपण विचार केला नव्हतो त्या जागेवर राहून गेली मी माहिती आहे का स्वप्नात पण विचार केला नव्हतं की पण नवरा असा पाहिजे म्हणून फक्त विचार केला होता पण आज तो विचार नव्हतो केलं की ह्या जागेवर येईन का कधी ह्या जागेवर येऊन मी 3 वर्ष राहिले पण किती 3 वर्ष राहिले राजश्री गेले प्रश्न 3 महिने अच्छा कोणते महिने म्हणते मी आहे ते हम नोव्हेंबर हा बरोबर बरोबर 2 वर्ष बरोबर ऑक्टोबर मे ही आहे थे पूरी गुजारी आपण आलेलो 2 वर्ष राहिलं विसरून जाते बघा राजेशने गेल्यापासून बहुत म्हणजे विसरून खूप काय जाते थांबा कुणाचा कॉल आहे पंडित चला ह्यांचा इम्पॉर्टंट तिकडं जेवणाची तयारी म्हणतात कुठं आपल्यातले भाऊ मराठी आहे जेवणाचे आल्यावर जेवण कशाला उगाच आपल्याबद्दल दुसऱ्यांना त्रास मी म्हटलं कुणालाही त्रास द्यायचा नाही आपण जाताना घेऊन जाऊ आणि सकाळी पोचणार आहे कधी लवकरच तुम्हाला कधी परवा पोचणार कधी पोचणार ती तुम्हाला दाखवणार किती वाजता पोचणार ती पण होशमध्ये असेल तेव्हा कारण उलट्या येतात खूप तुमच्या जयूला त्या दिवशीमध्ये साहेब पण खेळा दिवस पप्पा सॉरी बोला मला अशी करत असत नाही ती नाही पप्पा सलमान अशी म्हणते म्हटलं का डान्स करते लय लय एक सेकंड झाला पप्पा राशीधन कधी बाहेर गेली बघा आली बघा आता कशी येते बघा पप्पा 1 मिनिट सोडायचं नाही आणि असं करायचं बघा पुर चिडी आवड दाना का चिडी आवड पडले त्या पोयम्स ऐकवा चिडी आवड कसं नाचते चिलू सोनू फक्त गाडी आता गाडीत गेलो की नसतं चक्कर तर चला गाडी आली की नाही तुम्हाला नक्कीच मी ही करीन गाडीचं नाव काढलं तरच चक्कर येते मला डोकं दुखू ओळखी
नुसत झोपून जाती मी ट्रेन मध्ये सुद्धा झोपते पण गायो आहे म्हणून बसावं लागतं. आणि तुमच्या जावई बापू सोनू पिलूला पहिल्यापासून सुसूला पोटीला वॉशरूमला सारखं नेतात. मला सुद्धा तोंडात कधी कधी जेवण घालतात आणि प्लेट भरून देतात आमच्या प्लेटा साफ करतात सगळं. तुम्ही बघत जा आपण रात्रीची वेळ आम्ही जाणार आहे त्यामुळं तिकडं काम बघत असतेले तुम्हाला सगळं बघायला भेटल ठीक आहे. तर चला गाडी आली की बघू ठीक आहे. ती बघा डान्स चाललंय जिजाला केस अजून कंगी करते तीन वेळा झाले कंगी. आता चला उतरलो सामान आलंय ती बघू शकता. पर्स कुठे गेली माझी आणि काय या बघा केस बघा हिजी केस एक मिनिट ध्यान से देख लो हे बघा पप्पांच्या पुढं हे बघा हां केस सोडून घेतली परत बघितलं हे बघा कुठं आली का उधर से जाके लेके आओगे. पर्यंत आपल्या घरात मच्छर नव्हते पण आज इथं चावलं मच्छर. हे बघा लाल लाल दिसतंय का ना जायच्या वेळी. हे बघा तिकडे जाऊन खेळायला लागले सामान काढले पूर्ण आहे का नाही सामान पर्स ठेवलेला आहे गाडी नाचत नाचत आला हे बघा के बघा बघा अजून जाते जाते के पडशील के पडशील सोन्या सोन्या के देख सोनू बघितलं का बघतच नाही खाली ले क्या उसको ले क्या घोड्यासारखं पडतील बघितलं का चढलं बघा पप्पांवर केस काढलेत हेअरबँड काढून टाकलंय रबल बँड काढून टाकतंय बघा दीदीला पा करतंय मच्छर चावायला लागलेत खूप. ही बघा शेवटची जागा बघून घ्या आपलं क्वार्टर ही आहे वरचं जयश्री वरच्या साईडला राहत होते तर बघू शकता तुम्ही हा एरिया होता काही वेळ पहिल्यांदा मी आली होती ना त्यावेळी खूप लेडीज आणि लाईव्हमध्ये पण म्हणलेलं ती सरकारीमध्ये राहते का ती वाटतंय का तुम्हाला ती जयश्रीचं नवरा काय काम करत असेल असे टॉपिक घेतले ते व्हिडिओ मला खूप म्हणजे असं डोक्याला लागतं पण मी लक्ष देत नाही कारण का खूप स्त्रियांनी असो म्हणजे लाईव्हवर येऊन कुणाचं पण व्हिडिओमध्ये काय पण बोलत होत्या की ती वाटते का कसल्या चाळीत राहते तसं वाटतंय अगं बाई मी चाळीत असो काय असो नवऱ्यासोबत एक झोपडीत राहिली या पाचटच्या कुडीत कूड नसतं त्याच्यात राहिलं तरी परवडतं मी मोठीपणा मला आवडत नाही ठीक आहे. तर कसल्या चाळीत राहते ती दिसतंय का कसलं आम्ही पण सरकारीच्या क्वार्टरमध्ये राहतो तर आमचं असं दिस आम्हाला माहीत नाही का असं म्हणत होत्या. आता तरी शुद्ध पब्लिकला दिसत होतं पण त्या बोलणारी होती ना तिला काहीच कळत नव्हतं तर तिला खूप म्हणजे असं माझ्याबद्दल तिला खूप म्हणजे हे होतं अशा खूपच तिला साथ देत होत्या. मग ती पण दुसरी पण खूप अशा होत्या पण आपली पब्लिक आहे ना ती उत्तरं देत होते. पण आज माझं म्हणण्याचा उद्देश हीच आहे भाई मी सरकारी क्वार्टरमध्येच राहून चाललेली आहे माझे मिस्टर सरकारी ह्याच्यामध्ये सरकारी म्हणजे आपलंच घर असतं. मी म्हणत नाही की मी काय ज्यादा प्राऊड मिसो ज्या मोठीपणा करत नाही पण खूप मला असं ट्रोलमध्ये केलं होतं मी तरी पण ती शब्द अशी गप्प गिळत बसलेली की नाही राहून देत म्हणजे चाळ असली तरी काय चाळीत माणसं राहत नाहीत का माणसंच आहेत ना गरीब असो श्रीमंत असो सोच विचार मोठी पाहिजे त्यांच्या आता सोच विचार जेवढी घाणेरडी म्हटलं की व्यक्ती किती चांगला असेल हे नाही आपल्याला चाळ गरीब श्रीमंत ह्याच्यात छाटत नाही सर्व आम्ही म्हणतो आपण आईच्याच पोटातनं जी राहिलो तिथूनच जन्मलो सगळं आपलं तीच जेवढे दिवस आपल्याला जन्म घ्यायला आईनं गाडी आली आपली जेवढं 9 महिने तुम्ही 9 महिने 9 दिवस राहिला तेवढे गरीब पण राहतात श्रीमंत वेगळे आणि गरीब वेगळे नसतात तर गाडी आली ही बघू शकता गाडी आली आपली. चला सोनू का गया तीच आलंय अजून मागच्या वेळी आली गाडी ओ नो चला कारण विचार सोच ना असे नसावे गरीब श्रीमंत वेगळे नसते त्याच आईच्या पोटात नेतो तेच दूध पितो तीच आहे का नाही. चला चांगली वाटचाल करू आपण आता कसं आहे हे बघा एकटंच भरायला लागलेत आम्ही चालू सोनू पिलूपाशी चालले मी
थोड़ा ठीक है। ते बघा गाई बघा हे बघा कसं पळतं हे केळ्याचं झाड आपलं ही क्वार्टर माझी वरची वरची साईडची मी राहत होती आणि हे बघा हे बघा गायू आली। हाँ चलो चलो आगे चलो जल्दी गाड़ी आने से पहले उल्टी आएगी। चलो 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 उधर तक। तर ये बघा आपलं गार्डन किती क्लीन झालंय। मेरे पैर में आ रही है भाई वो आपलं गार्डन है का नाही। हा दरवाजा वरच्या साईडला जयश्री राहत होती ही शेजारची ही बाई बघणाऱ्या तुम्ही जे बोलत होता त्यांना सांगते सरकारी क्वार्टर आहे। आणि ठीक आहे सोन उभा राहिलाय बस चाललेली आहे। आज ही बस कुठं आली हां ना आली ही वाटिकावन खूप ताईंनी मला उत्तरं पण दिले होते हे कुठलं गाव आहे ती। सोना हाय सोनूला माहीत पण नाही बघा हाय ह्या मच्छर काटे दाखवते बघा मच्छर काटे हाय छोटी सोडली बघा तिला हाय किती खुश आहे माझा राजा बघा नुसता पावडर फेरीला उडी लावते सगळं। चलो चलो आगे चलते घुमते घुमते आ जाओ आ जा ना ती वाटते इथंच राहणार। चला माझी मम्मी म्हणती कोणाची मम्मी माझी मम्मी माझी मम्मी म्हणती गायो सोनू आजा गाडी आली किशा को ले लो किशा को ले लो आपली गाडी आली बर का ही हे बघा ए रुक ना रुकने दे कोई नहीं भाई। चला आपली गाडी आलेली आहे इधर आ इधर आ चला इधर आ बैठ जा इधर आओ चला गाडीत बसूया। किशो पप्पा पशी दावा ए भगवान हिला बाकी व्यवस्थित नाही म्हणजे टीव्ही ते टीव्हीला घेत नाही पुढे कुठं ठीक आहे या साईडला तू बस ना ठीक आहे। आता आमचं आम्हाला झालं उलटी चालू होईल आमची आता चला बाहेर बाहेर चालल्या का बघून घ्या बाय बाय सगळीकडं हे बघ बसलं जाऊन पप्पा पशी सोनू पिलू कैसे लग रहा है बहुत अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है या मन में दुख हो रहा है हाँ सोनू ने हेडफोन लावलेला आहे सोनू आज खूप नर्वस आहे शाळेतली मुलं हाँ स्कूल के फ्रेंड रे गए तुम्हारे बघा शाळेतली मुलं राहिली तिची पिलूची आपली जगा दिलखुश राहिलो दिलखुश म्हणतात त्याला हे बघा तुम्हाला दाखवते आपलं दिलखुश बघून घ्या मनोरंजन इथं होत होतं मुलांचं सर्वांना करमायचं हे बघा दिलखुश बघा तर आपलं झालं बाय बाय दिलखुश इथन राहिलो। किशो किशो तुझा मित्र राहिला बोलते किती छान समोर पप्पा पशी जाऊन बसले अंकलला बघतय ड्रायव्हर अंकलला बघतय ती दाढी मिशी आहेत ना पप्पाच्या नाहीत म्हणून आपला एरिया इथं मिक्स शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे सगळं आहे बघू शकता इथं याची तुम्हाला सारखं भेटायची का नाही इथं मी इकडं दुसऱ्या साईडला पिक्चर हॉल आहे इकडं आपलं हे आपलं गेट आहे बरं का इथं गेट आहे आपल्या गाड्या आहेत गाड्या गेट बघून घ्या एक बार ठीक आहे गेटवर गार्ड उभा राहिलेले आहे बघा गेटवर गार्ड वगैरे आहेत हे बघा फिरली आपली गाडी पण इथे इकडे कुठं पेट्रोल मेन गेट आहे तुम्हाला दाखवून टाकते शेवटचा आणि ही बघा तिथं मोबाईल जमा आहे आपल्या ड्रायव्हरची तुमच्या जावई बापूंच्या अंडर काम करत होते ही ड्रायव्हर हे बघू शकता आणि लास्ट आहे आज इथला शेवट आणि वाचून घ्या आपलं ही गेट आहे दुसऱ्या गेटनं आलो पण आपल्या इनोटचा हा गेट आहे ती सगळ्यात खूप मोठा गेट आहे आपण बाहेर आलो की ही पण मोठा आहे हे
इथं काय असतं हे बघा, मग माणसं कामाला आलेत ना, फोन मोबाईल आय कार्ड सगळं जमा करतात, आणि आपल्या ड्रायव्हरनं पण त्याचं सगळं हे जमा केलेलं, म्हणजे मोबाईल जमा केलेलं. ठीक आहे, ती बघा ड्रायव्हर आपला आला. तर इथून पुढं आपण निघू हळूहळू, आणि पुढं कुठं स्टॉप आहे तुम्हाला पुढचं पण दाखवते, उतरल्यावर कुठं उतरणार. तोपर्यंत आता का नाही पिलूला आले, पिलू क्या हो रहा है भाई, आपला ड्रायव्हर येतोय. जैसी गाडी बंद कर दी हवा रुकी. बघा ड्रायव्हर पळून येतोय आपला, गायू फक्त दाढीला बघते. ठीक आहे, खूप दाढीला बघायला लागली गायू ती बघा. चला आपले ड्रायव्हर भैया आले, तर पप्पात खुशी आहे. तर मी आता तुम्हाला भेटते पुढं कुठल्या स्टेशन पशी चालले. ठीक आहे, आपलं ती ही आठवण म्हणून सर्व आता. चला तुम्हाला देतो मी डिटेल चालते आता हळूहळू. ठीक आहे, तर धन्यवाद, काळजी घ्या, नक्कीच कमेंट करा. ठीक आहे, नाही तुम्हाला रिप्लाय देईन नक्कीच व्हिडिओमधनं. ठीक आहे, धन्यवाद.